सड़क प्रगति पथ। हेलो, हेलो 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 हॅलो। दरम्यान पहिले षटक प्रगती पथावर असताना मात्र अतिशय चांगली फलंदाजी करताना मात्र विशाल कोळापटे आणि सोबत आहे राहुल झोरे। पहिले षटक प्रगती पथावर असताना मात्र अतिशय चांगली घनागती फलंदाजी, आता मात्र एक अप्रतिम फटका विशाल कोळापटे याच्या बॅटीतून निघालेला, त्यानंतर मात्र दोन धावा सहजरित्या धावून काढल्या। बघा चपळाई, बघा दोघांमधली इनफॉर्म बॅट्समन विशाल कोलापटे आणि राहुल झोरे यांच्यामधली एक चांगली फलंदाजी म्हणावं लागेल। पहिलं षटक झालं, चांगली सुरुवात म्हणावी लागेल। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक मला वाटतं प्रगती पथावर असताना मात्र चांगली फलंदाजी केली राहुल झोरे आणि विशाल कोलापटे याच्या माध्यमातून एक अतिशय दमदार सुरुवात म्हणावी लागेल। आणि आता मात्र मला वाटतं खराब फटका आणि क्षेत्ररक्षण, आणि तेवढंच खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कीपरच्या पाठीमागे असलेल्या क्षेत्ररक्षकाच्याकडून, कारण मोठा गडी बाद होण्याचा बाद होऊ शकला असता। राहुल झोरे इनफॉर्म बॅट्समन आहे, सकाळीच्या सत्रात देखील चांगली मला वाटतं फ्लाइंग स्टार्ट केली, त्यानंतर मात्र विकेट गेला होता राहुल झोरेचा, मात्र आता एक मोठा खेळाडूचा झेल सोडला नक्कीच याचा भूदंड पनवेलकर इलेव्हनला किती लागेल याचा आपण थोड्याच वेळामध्ये आपल्याला समीकरण कळेल। दरम्यान पहिलं षटक झाल्यानंतर स्कोर झाला येतो 18 धावा झालेल्या आहेत। पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आज आपल्याला कळंबोली क्रीडानगरीमध्ये पाहायला भेटत आहे। धनगर बिग बॅश प्रीमियर लीग या लीग स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पीटीसी यांच्या माध्यमातून आज करण्यात येत आहे। दरम्यान नवीन गोलंदाज प्रशांत शेळके, पहिल्या मॅचचा हिरो तोच प्रशांत शेळके गोलंदाजीला आलेला आहे। अतिशय चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये आणि मॅजिक ऑफ द मुवमेंटचा हकदार ठरला होता तोच प्रशांत शेळके मैदानामध्ये। दुसरं षटक घेऊन आलेला आहे, फिल्डिंगमध्ये काहीशी व्यवचारचना करता, आणि मला वाटतं चार षटकाचा सामना आहे, 20 मिनिटामध्ये तुम्हाला सामना क्लिअर करायचा आहे, अन्यथा दोन धावांची पॅनल्टीजला सामोरं जावं लागेल हे आयोजनच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। दरम्यान मोठा फटका आणि क्षेत्ररक्षक, आणि मला वाटतं खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण, जिथे कॉट होती तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। 6 धावा धनगर बिग बॅश प्रीमियर लीगचा लागलेला खनखनीत षटकार राहुल झोरे याच्या बॅटतून निघालेली, षटकारानंतर धाव संख्या झाली होती आता मात्र 24 धावा, चांगला चेंडू होता, झेल होऊ शकला असता, परंतु क्षेत्ररक्षकाचा चेंडू हाताला लागला, त्यानंतर मात्र तो चेंडू गॅदर करू शकला नाही आणि त्याचा भूदंड मात्र 6 धावांमध्ये लागला संघाला। पुन्हा एकदा आडव्या बॅटीने, मला वाटतं आडव्या बॅटीने आपलं रिव्हर्स चिप शॉट खेळण्याचा प्रयत्न राहुल झोरे याच्या माध्यमातून करण्यात आला, गरज नव्हती, कारण पहिला षटकार तुम्ही जर सरळ बॅटीतून आलाय तर दुसरा मला वाटतं चेंडू तुम्ही सरळ बॅटीतून खेळला असं सिंगल टाकली, त्याच्यानंतर समोर तुम्ही स्ट्राईक रोटेट करून सुद्धा देखील एक मोठा स्कोर उभारू शकता, परंतु इरादे स्पष्ट केले राहुल झोरे यांनी की मला चांगला स्कोर उभा करायचा आहे संघासाठी। पुन्हा एकदा मोठा फटका मारला, परंतु आता मात्र चेंडूवरती हात फिरवला आणि त्यानंतर मात्र स्लो रन चेंडू रिलीज केला आणि 2 धावा मात्र आता सहजरित्या धावून यशस्वी
धावसंख्या झाली आता मात्र 27. दोन चेंडू झालेले आहेत, धावसंख्या झाली 27 धावा. पुन्हा एकदा खळोरपदी टाकलेला चेंडू मात्र कवरच्या दिशेने वेधून काढून क्षेत्ररक्षक चेंडू फेकेपर्यंत दोन धावा सहजरित्या धावून काढल्या. मोठ्या लीगमध्ये तुमची फिल्डिंग खूप महत्त्वाची असते, फिल्डिंगवरतीच मॅचेस जिंकल्या जातात. या आधीच्या मॅचमध्ये वेदा इलेव्हन संघसुद्धा बॅकफूटवरती म्हणण्यापेक्षा त्यांच्या फिल्डिंगमध्ये ज्या चुका केल्या त्यामुळे तो संघ हरला होता. पुन्हा एकदा मोठा फटका, आडव्या पॅटिन निघालेला हा खणखणीत चेंडू सीमारेषा पार, षटकार. कामी रत्नागिरीवरून एवढा लांब पल्ल्याचा प्रवास करून आलो तोच राहुल झोरे, द मॅन फ्रॉम रत्नागिरी. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अनेक वर्षे या खेळाडूला खेळताना पाहिलं. यावर्षी देखील मला वाटतं एक नामांकित स्पर्धा आहे खेळ चिपळूणची, त्या स्पर्धेत देखील राहुल झोरे खेळताना दिसला. एक व्यावसायिक संघातून खेळतो. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, काहीसा मो, पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्ट. ह्या षटकातील शेवटचा चेंडू, सेकंड अटेम्प्ट सुद्धा निर्धाव गेला, कारण दुसरा सुद्धा अटेम्प्ट निर्धाव. जर सरळ बॅटिंगमधून जर धावा येत असतील तर मला वाटतं रिव्हर्सशिप, मात्र मोह काही टाळता येत नाही राहुल झोरेला. पुन्हा एकदा आडवा मट्टा मारायचा होता आणि आता मात्र मोठा खणखणीत हाला धनगर बी बॅश प्रीमियर लीग खणखणीत षटकार. धाव संख्या झाली 3 षटकाखेरीस 2 षटकाखेरीस 35 धावा. अतिशय चांगली सुरुवात म्हणावे, दमदार सुरुवात जिथून फॉर्म. राहुल झोरे हा वैयक्तिक 23 धावांवरती खेळतोय, तर विशाल कोलापटे हा वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय. दोन्ही खेळाडू एक चांगल्या धावसंख्येच्या समोर आगेचूक करताना 2 षटकाखेरीस धावके संख्या झाली आहे ती 35 धावा. चांगली सुरुवात, फ्लाइंग सुरुवात म्हणावी लागेल, कारण पहिल्या मॅचमध्ये मात्र सतीश जांगळे याने अतिशय चांगली दमदार सुरुवात करून दिली होती. धावसंख्या झाली 2 षटकाखेरीस 35 धावा. दोन षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 35 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती, नवीन गोलंदाज आहे मानव खरात, यंग बॉलर दिसतोय मानव खरात. गोलंदाजीच्या मठ्यावरती धावसंख्या झाली ती 31 धावा. दोन षटकाखेरीस धावसंख्या झाली 31 धावा. माफ करा, धावसंख्या झालेली आहे ती 41 धावा. करेक्शन करतो, 41 धावा 41 धावा झाल्या, माफ करा, थोडंसं टेक्निकल करेक्शन होतं. चला, दोन षटकाखेरीस धावसंख्या झाली 31 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असा मानव. पुन्हा एकदा विशाल कोल्हापट्याच्या बॅडव्या बॅटीतून निघालेला फटका आणि तितकं चांगला ग्लास केला आणि त्यानंतर मात्र खणखणीत आला दर्जेदार धनगर बिग बॅश प्रीमियर लीग चौकार. चांगली माहिती आहे माझ्यापर्यंत, विशाल कोल्हापटे इनफॉर्म बॅट्समन आहे. मला वाटतं एक स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये शतक ठोकणार हा धनगर खेळाडू आहे. मला वाटतं शतक ठोकणं खूप कठीण असतं आणि ह्या 5 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये विशाल कोल्हापटे हा एकमेव बॅट्समन धनगर खेळाडू आहे की त्याने शतक ठोकलं आहे. तो इनफॉर्म बॅट्समन विशाल कोल्हापटे मैदानामध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका चेंडू मागे क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या धावून काढल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना विशाल कोल्हापटे याची घातक फलंदाजी, तसंच राहुल झोरे याची देखील निर्बळ फलंदाजी पाहायला प्रेक्षकांना वाटते. खूप चांगला स्कोर झाला असतो, मला वाटतं आजच्या दिवसातील सगळ्यात हाय स्कोर होण्याच्या दिशेने हा संघ आगेचूक करताना.
पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि आता मात्र चांगला फटका आला धनगर बिग बॅश प्रीमियर लीग चौकार. चेंडू थोडासा दोन फूट आतमध्ये चेंडू पडला आणि त्यानंतर मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा आला चौकार. चला 50 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. कॉंग्रॅट्स. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्यात या बॅटिंगसाठी. 50 धावांची विदाऊट विकेट पार्टनरशिप. चांगली फलंदाजी करताना मात्र विशाल कोल्हापट्याने राहुल झोरे याच्या माध्यमातून. चला स्पीडअप घ्या, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कम्प्लीट करायचे आहेत. चला पुन्हा एकदा चांगला फटका मारला पायाच्या पायावर टाकले चेंडू बॅटीच्या दिशेने टोलला तितक तो तरपर्यंत. एक धाव सहजरी धावून काढली. धावसंख्या एक निवाड. धावसंख्येचा आता 52 धावा झालेले आहेत. माझे गुणलेखक सकाळपासून सचिन गायकवाड ही चांगली माहिती देत असताना सकाळपासून चांगली गुणलेखकाची भूमिका बजावताना सचिन गायकवाड. ओ हो आला दर्जेदार षटकार आणि हॅट्रिक षटकार मारलाय राहुल झोरे याच्या माध्यमातून. धनगर बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने मात्र आपला ठसा उमटवला. क्या बॅट वाते बोलावं लागेल राहुल झोरे. अतिशय चांगली फलंदाजी राहुल झोरे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे प्रेक्षकांना. एक टेक्निकल तंत्रशुद्ध फलंदाज राहुल झोरे. पुन्हा एकदा वेगळा फटका मारायचा होता कृष्णा सातपुते स्टाईल, परंतु पाठीच्या काही पट्ट्यात भेटला नाही चेंडू आणि त्यानंतर मात्र एक संधी सुद्धा रनआउटची सोडली. यष्टीरक्षक भूषण भावधन याच्या माध्यमातून सकाळच्या सत्राचा विचार केल्यास भूषण भावधन देखील चांगली बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी. 10 चेंडूमध्ये मला वाटतं 22 धावांचं चांगलं खेळ त्यांनी केला होता आणि वेदांत इलेव्हनकडून तो त्याने सामना हिरावून घेतला होता. या संघातून जो संघ क्वालिफाय होईल मला वाटतं जिंकेल तो थेट उपांत्य फेरीमध्ये दखल मारेल. चांगली फलंदाजी मात्र दोन्ही खेळाडूंच्या मला वाटतं बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आला आहे तो कळंबोली रेसिडेन्शियल एंडकडून भूषण बावदाने. भूषण बावदाने द मॅन फ्रॉम कांदिवली. बॉक्स टेनिस क्रिकेट देखील हा खेळाडू खूप उत्तम दर्जाचा खेळतो. पुन्हा एकदा स्लोअर पद्धती टाकलेला चेंडू. मला वाटतं सकाळचं सत्र देखील मला आठवत आहे भूषण बावदाने आला आणि शेवटच्या षटकामध्ये अतिशय चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली स्लो फास्टचं मिश्रण करून समोरच्या टीमला मात्र खूप कमी धावांवरती थांबवलं. तोच भूषण बावदाने पुन्हा एकदा गोलंदाजीच्या तिथे पुढील होणारा सामना रॉयल स्पोर्ट्स कळंबोली विरुद्ध जय मल्हार पाटण. विनर विनर संघामध्ये लागलेला पुढील सामना. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेक त्वरित करून घ्यावी. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली विरुद्ध जय मल्हार पाटण या दोन्ही संघादरम्यान होणारा पुढील सामना. दरम्यान पुन्हा एकदा बघा दोन वेळा त्याला रिव्हर्सला काही अटेम्प्ट मध्ये सक्सेस आली नव्हती, परंतु त्याने आता तिसरा अटेम्प्ट मात्र रिव्हर्सला केला आणि आता पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. भूषण बावदानेचं कौतुक करावं तितकंच कमीच आहे, कारण मला वाटतं सकाळच्या सत्रात देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती शेवटचं षटक आणि आता सुद्धा देखील तो बॅट्समनच्या डान्सला घेऊन चांगली गोलंदाजी करतोय. छोड मला वाटतं हलका लेग कटर आपल्याला पाहायला भेटत आहे भूषण बावदानेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू या आता मात्र बॅट्समनला कुठेतरी चेंडूपर्यंत जायचा विचार होता, परंतु स्लो टाकलेला चेंडू आणि त्यानंतर मात्र राहुल झोरेला चेंडू समजला नाही. मला वाटतं राहुल झोरे या वैयक्तिक 33 धावांवरती बाद झाला. एक चांगली
खेळी करून बाद झाला राहुल झोरे. दरम्यान सकाळी सत्रातील हिरो अभी नरुटे मॅन फ्रॉम बारामती, बारामतीमधून मी बिलॉंग का केलं आणि सकाळच्या सत्रामध्ये सात चेंडूमध्ये सहा धावा मॅजिक ऑफ द मुवमेंटचा हकदार राहिला होता तोच अभी नरुटे. मैदानामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि त्यानंतर विनस विरुद्ध व्हिनस ह्या सामन्याचा शिल्पकार म्हणावा लागेल तोच अभी नरुटे मैदानामध्ये. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, चला पुढील होणारा सामना मल्हार प्रतिष्ठान निंबावडे विरुद्ध पुढील होणारा सामना मल्हार प्रतिष्ठान निंबावडे वर्सेस वेदांत इलेव्हन. स्कोर किती आला? 64 विन असेल, 24 चेंडू आणि मला वाटतं 64 धावा. चला पुढील होणारा सामना लूजर वर्सेस विनर असेल. चला पुढील होणारा सामना लूजर वर्सेस लूजर, वेदांत इलेव्हन वर्सेस मल्हार प्रतिष्ठान निंबावडे. कर्णधार सुहास खरे कुठे असतील तर त्यांनी नाणेफेकी साठी तोरी समालोचन कक्षा द्यावं. तसंच वेदांत इलेव्हन कर्णधार राकेश काळे प्लीज. पुढील होणारा सामना मॅच नंबर 6 लूजर वर्सेस लूजर आणि त्यानंतर सातवा सामना होईल मॅच नंबर 7 विनर वर्सेस विनर. चला नाणेफेकीसाठी या. चला सुहास खरे कुठे असतील त्यांनी त्यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये प्लीज यावं, विनंती आहे तुम्हाला. यानंतर तुमचाच लगेच सामना आहे. नितीन कॉल करून घे ना राकेश काळेला आणि सुहासला, बोलवलं मी आवाज दिला जरा कॉल कर. याला अभिला बोल ना. कॉल करा ना सुहास करेला नेला राकेश काळेला. राकेश काळे आला वाटतो तिकडून. राकेश काळे आला, राकेश काळे दिसतोय. चला वेळ घेऊ नका पंच प्लीज. प्रत्येकाला 20 मिनिटाचा टायमर दिलेला आहे आणि 20 मिनिटाच्या टायमर मध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. सकाळपासून वारंवार आयोगांच्या मला वाटतं भूमिकेतून सांगितलं जात आहे. प्लीज आपल्याला नाहीतर 2 धावांचं पॅनल्टीसाठी सामोरं जावं लागेल. आम्हाला कोणाला पॅनल्टीलाइज करायचं नाही पण प्लीज समजून घ्या कारण वेळेचं कुठेतरी बंधन आहे. भरपूरसे सामने अजून खेळवायचे आहेत आपल्याला. चला सुहास करे तुम्हाला तिसरा कॉल आहे. प्लीज जरा विनंती आहे की तुम्ही लगेच नाणेफेकीसाठी समालोचन कक्षात यावं. सुहास खरे. चला समोरील कॅप्टन वेदांत इलेव्हनचे राकेश काळे आलेले आहे. आताचा सामना होता डू अँड डायचा सामना असेल प्रेक्षकांसाठी. डू अँड डायचा सामना कारण ह्यामधून जो सामना संघ पराजित होईल तो सरळ घरचा प्रवास त्याला मात्र करावा लागेल कारण डू अँड डायचे मॅच वेदांत इलेव्हन वर्सेस. मल्हार प्रतिष्ठान निंबावडे, मल्हार प्रतिष्ठान निंबावडे सुहास खरे विरुद्ध राकेश काळे हा सामना पाहायला भेटेल. चला सुहास खरे पुन्हा वारंवार तुम्हाला आयोजकांच्या माध्यमातून कॉल होत आहे प्लीज जरा या लवकर. रिपोर्टिंग टायमिंग 8 दिलेला आहे मॉर्निंगला. आज नाही उद्या आपली
सकाळी मॉर्निंगला सर असं नाही होणार ना की बाबा, कारण बॉलर आपल्याकडे सगळे 12 मध्ये साईड चांगली आहे आपली, जर तुम्ही वेळ आणि मॅच हो कळंबुलीला आहे, पण 8 डॉट मॅच चालू होणार 8 आधी तुम्ही असं, कारण आज पण त्यांनी लवकर चालू केली आणि उद्या पण तेच करणार ते लोक, ठीक आहे म्हणजे तुम्ही राहायला कुठे हा ना, पण तुम्ही तेच बोलत मी 7 निघा 7:30 पर्यंत या तिथे, कारण आपली 12 मध्येची वगैरे साईड आहे तिकडची, ते लोक पण लवकरच येणार आहे, ते लोक 6 मैदानात येणार आहे, तर आपण थोडंसं टीम मिटिंग वगैरे घेऊन जरा एक चांगली स्ट्रॅटेजी बनवूया ना, नक्की नक्की पक्का मी वाट बघतोय लवकर सकाळी, ठीक आहे सर चला 24 चेंडू आणि 64 धावांचं आव्हान असेल, पुन्हा एकदा बीमर चेंडू होता पंचांकडून अवांतर चेंडू घोषित आणि आता मात्र फ्री हिट असेल, मला वाटतं पहिलं षटक घेऊन आले तो राहुल झोरे जो फलंदाजीला आलेला तोच फलंदाज राहुल झोरे, गोलंदाजी वरती सुद्धा इनफॉर्म बॅट्समन आहे, इनफॉर्म गोलंदाज आहे, एक हरपण मोला ऑलराउंडर म्हणून या राहुल झोरेकडे झोरेकडे पाहिलं जातं, पुन्हा एकदा चांगला पट्टा पट्टा, परंतु तितकं चांगला स्लाईड केला वीरेंद्र सहवाग शॉट, जसा वीरेंद्र सहवाग शैलीमध्ये खेळतो तो शॉट मला वाटतं भूषण बावधनी आता या डामाला मात्र खेळताना दिसला, कव्हरला मारलेला आहे खणखणीत दर्जेदार चौकार, चांगली सुरुवात मला लागेल, एक चेंडू अखेरीस धाव संख्या झाली ती 5, पुन्हा एकदा वेगळा शॉट खेळायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्र निवडलं होतं, परंतु चेंडू मात्र बॅटीच्या काही टप्प्यात आला नाही, त्यानंतर मात्र बाकीचं काम केलं विकेट कीपर विशाल कोलापटे याने, पहिल्या षटकचा प्रगतीपर असा 2 चेंडू अखेरीस धाव संख्या झाली आहेत, आता मात्र 5 हा सामना जिंकायचा असेल तर मोठी बॅटिंग साकारावी लागेल भूषण मावदाने याच्या माध्यमातून, पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड आला, परंतु चेंडूनंतर मात्र रिलीज झाला राहुल झोरे याच्या मध्ये स्लो रन टाकला आणि त्यानंतर मात्र बॅटची कडा घेतली आणि एक धाव सदरीत्या धावून काढली, त्यानंतर मात्र 3 चेंडू अखेरीस धाव संख्या झाली ती 6, पहिले षटक प्रगतीपदावर असताना मात्र त्याला सुहास, मला वाटतं सुहास खरे आले का, ओके त्याला सुहास खरे आणि मला वाटतं क्षेत्ररक्षक घेतलेलं आहे नाणेफेक जिंकून, पुढील होणारा सामना देखील डू अँड डायचा सामना असेल, जो संघ हारेल तो त्या स्पर्धेतून परतीचा प्रवास करेल, प्रयत्न करायला लागतील, दोन्ही टीममध्ये चांगली स्टारकास्ट आहे, वेदांत इलेव्हन संघाचा विचार केला तर मला वाटतं मॅन फ्रॉम टिटवी नरेश बावदाने राकेश काळे शेखर झोरे जय थोरात श्याम थोरात यासारखे चांगले चांगले फलंदाज या टीममध्ये देखील आहेत, तर सुहास खरे याचा विचार केला तर एक स्वतः इनफॉर्म बॅट्समन सुहास खरे देखील या टीममध्ये स्वतः खेळतो, अविराज पुकळे आहे सुहास खरे आहे, चांगली स्टारकास्ट आहे, चला बघूया पुढचा सामना देखील हाय व्होल्टेज नक्कीच प्रेक्षकांना पाहायला भेटेल, तर तत्पूर्वी धावसंख्याला 4 वाढून 11 झालेले आणि पुन्हा एकदा लांब टप्पा टेबला, पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड शॉट मारायचा भूषण बावदानेचा प्रयत्न होता, परंतु बॅटला पुन्हा एकदा कडा लागली, धावसंख्या झाली ती आता मात्र पहिल्या षटकाखेरीस 12, सकाळच्या सत्राचा विचार केला तर दोन्ही संघ विजेते झालेले आहेत आणि या दोन्ही संघाला जर पुढे जायचं असेल तर नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण धनगर बिग बॅश प्रीमियर लीगचा विजेता होणं हे सोपं काम नाही आहे, इथे तुम्हाला मेहनत करावी लागेल, इथे एक बातबर संघ आहे तुमच्यासमोर, त्या संघांना पराजित करून तुम्हाला पुढचा प्रवास करावा लागेल, तर नक्कीच प्रयत्नाचा दरम्यान नवीन गोलंदाज, चला सर वेळ घेऊ नका पट लवकर चला प्रयत्न करा लवकर संपतील, अरे काय
ऑटोग्राफ घेऊन ठेवायची होती हातावर, ये इसका नाम ये आशिष गडदे, हा गोलंदाज आलेला आहे दुसरं षटक घेऊन. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा आता मात्र भूषण, याची खेळी मात्र समाप्त झाली आणि विशाल कोल्हापटे यांनी मात्र झेल घेतला. भूषण बावदाने सकाळच्या मला वाटतं चांगल्या सत्रामध्ये चांगली मला वाटते फलंदाजी केलं, तोच भूषण बावदाने आता मात्र तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅट्समन मिलिंद खरात फलंदाजीला आता येतोय. भूषण बावदाने याने दोन चौकारांशी चांगली फलंदाजी केली, परंतु थोडासा अजून तक ठेवणं धरणं गरजेचं होतं. मिलिंद खरात नवीन बॅट्समन, चला वेळ घेऊ नका विशाल कोल्हापटे, प्लीज जरा कॉर्डिनेट करा फटाफट. नाही तुम्हाला मी यासाठी आवाज देतोय की जरा लवकर सांगून मॅच हे करूया, कारण आपल्याला पुढचे मॅचेस देखील पण हे करायचे आहेत. धनगर टेनिस क्रिकेट के तुम्हाला नक्कीच तुमच्याकडे एक चांगल्या खेळाडूच्या हेतूने पाहिलं जातं विशाल गोलापटे. चला पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, त्यानंतर मात्र चेंडू मागे एसटी रक्षक मला क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करेपर्यंत मात्र चेंडू गेला दणदण करत क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चौकार. सकाळच्या सत्रात विचार केला तर मला वाटतं तीन चेंडू आणि चार धावा पाहिजे होत्या, तेव्हा मात्र ह्या फलंदाजांनीच मला वाटतं समोरच्या दिशेला चौकार ठोकला होता, चांगली फलंदाजी केली होती आणि संघाला मात्र विजयपद मिळवून दिलं होतं. आता मात्र पुन्हा एकदा आखूड चेंडू टाकला, परंतु चांगला फटका बॅटीच्या पट्ट्यात घेतला नाही आणि आता मात्र तर त्यानंतर एक धाव सहजरित्या धावून काढली. मला वाटतं 64 धावांचं आव्हान आहे आणि मला वाटतं थोडीशी फटकेबाजी करावी लागेल. धीमा गतीने चाललेला हा सामना, कारण 64 धावांचं आव्हान असताना मात्र हा संघ हॅवी होत असताना दिसत आहे. मल्लार, मार्तंड ग्रुप, ओझर, पुन्हा एकदा वाईट चेंडू पंचांकडून घोषित. तटस्थ पंचा, सकाळपासून जर पंचांची कामगिरी विचार केला तर खूप अतिशय चांगले निर्णय घेतले, कुठेही एकही वादग्रस्त निर्णय नाही सकाळच्या सत्रापासूनचा विचार केला तर. सन्माननीय योगेश दादा शिंदे आणि महादेव, योगेश खरात आणि महादेव शिंदे साहेबांचे आगमन झालेलं आहे धनगर चेंबूर घाटला परिसरातून आलेलं आहे. धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. दरम्यान नवीन बॅट्समन प्रशांत शेळके लेफ्ट आर्म मला वाटतं गोलंदाजी करतो आणि चांगला फलंदाज देखील आहे प्रशांत शेळके. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता प्रशांत शेळके याला आणि आता मात्र आला सेट डाऊन द ग्राउंड षटकार. आला हा बिग बॅश प्रीमियर लीगचा दणदणीत षटकार. चांगला चेंडू आणि आता मात्र पंचांनी हात आपला आबाळच्या दिशेने दाखवला आणि आता मात्र हात देखील हादरा बसला. मला वाटतं हा सामना कुठेतरी एकतर्फी जाताना दिसत आहे, त्याच्यामुळे माझं विनंती असेल मल्लारी मार्तंड ग्रुप ओझर संघाने थोडा स्पीडअप करायचं आहे.
एक चांगला संघ आहे विशाल कोलापटे आणि राहुल जोरे यांच्या माध्यमातून बांधलेला. चला वेळ घेऊ नका मित्रांनो, लवकर स्पीडअप करा. चांगला संघ आहे, सकाळपासून खूप चांगला खेळ करताना दिसला, शांत खेळ. आणि चला नवीन गोलंदाज महेश माने, हा देखील एक गुणवान गोलंदाज आहे. मकरन खरात मॅक महेश माने चांगली गोलंदाजी करतो, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. गेल्या वर्षी देखील त्यांनी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली होती, तोच महेश माने. मॅक खरात मॅन फ्रॉम पनवेल, तिकडे कोण आहे, मिलिंद खरात. दोन्ही फलंदाज खरात खरात बंधू मला वाटतात, सक्के भाऊ आहेत. आणि आता मात्र पायरच्या टाकला चेंडू, आणि आता मात्र लांब लचक आला, बिग बॅश प्रीमियर लीग षटकार. धावसंख्या झाली होती 31. मला वाटतं अशीच चौकऱ्यांची आणि षटकऱ्यांची गरज असेल सामन्याला कलाटणी देण्यासाठी. एक गुणलेखक सुद्धा देखील मला मदत करताना थोडीशी, सचिन गायकवाड गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये आहे. नक्कीच या इथून पुढे त्यांचा प्रवास देखील समालोचन करताना मला पाहायला भेटलं तर अवघड जाणार नाही, कारण चांगलं समालोचन देखील करतात ते गुणलेखिकेच्या भूमिकेत असताना. मात्र एक हरपण मुलं हसर चेहरा आहे सचिन गायकवाड साहेबांचा, आज गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये आहेत, कारण गुणलेखक हीच पहिली पायरी असते. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा बारला, आणि आता मात्र पुन्हा एकदा आला खणखणीत षटकार. पनवेलकर इलेव्हन्स काय खेळतात आहे सकाळपासून, ह्या खेळाडूंनी मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे सकाळच्या सत्रात देखील. सकाळच्या सत्रात देखील संघाला विजयी करून दिला होता तोच पनवेलकर इलेव्हन संघाचा खेळाडू. आता पुन्हा मात्र दोन चेंडू मध्ये दोन षटकार ठोकले, खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. मॅच इज ऑन, सकाळ बंगासपासून आपण बोलत होतो की मॅच मल्हार मार्थन संघाकडे झुकले असं. मग क्रिकेटचा खेळ बघा निराळाच आहे. पुन्हा एकदा एक तेरी तुम एक मेरी, कुठेतरी वाटलं की एक तर्फी सामना जातोय, परंतु त्यानंतर बघा त्याने हात खोलले आणि अजूनही आम्ही कुठेही कमबॅक करू शकतो, आम्ही सामना आमच्याकडे फिरवू शकतो हे दाखवलं खरात बंधूनी. ओहो हो, त्यानंतर मला वाटतं पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हातामध्ये चेंडू, चांगल्या बॅट्समनचा तुम्ही झेल सोडू शकत नाही मेन मुवमेंटला. धावसंख्या झाली ती दोन्ही ओढून 39. आता मात्र समीकरण येऊन टेपलं आहे, 9 चेंडू आणि 25 धावांचं. 9 चेंडू आणि समीकरण येऊन टेपलं आहे ते 25 धाव. आता क्षेत्ररक्षक बादेव पाटील चेंडू मागे, आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मला लागेल. हा खेळाडू मात्र जिद्दी खेळाडू आहे, चेंडू त्याच्या हाताला लागला, स्पर्श झाला तो नक्कीच तो सोडत नाही. आता मात्र मोठा हादरा बसला, कमबॅक करण्याची गरज आहे पनवेकर इलेव्हन. 8 चेंडू आणि आता 25 धावांचं आव्हान असेल. चला नवीन बॅट्समनचं नाव सांगा, मानव खरात. पहिले दोन षटकार खाले, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती दोन धावा आल्या, कॅच सुटली, आणि त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवर मात्र गडी बाद केला महेश माने याने. धावसंख्या झाली 39. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने चेंडू फटका मारला, आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक गॅदर करेपर्यंत
एक धाव सहजरित्या धावून काढली. आता मात्र समीकरण येऊन टिपलं, 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांचं आव्हान असेल. 7 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान. लेफ्ट आर्म बॅट्समन मैदानामध्ये मकरान खरात. बघा, लेफ्ट आर्म बॅट्समन आल्यानंतर पूर्णपणे फिल्डिंग चेंज होते. जे लेग, मला वाटतं स्क्वेअर लेगला, मिड ऑनला जे प्लेयर होते ते सगळे 30 yard सर्कलमध्ये आले. आणि त्यानंतर मात्र जे मिड, मला वाटतं मिड ऑफला प्लेयर होते, मिड ऑफ त्याच्यानंतर पॉईंटला प्लेयर होता, तो मात्र पाठीमागे गेला 30 yardच्या. चला चला स्पीडअप घ्या प्लीज मित्रांनो, अजून भरपूर आपल्याला सामने खेळवायचे आहेत. हा 5वा दिवसातले सामने, अजून आपल्याला 7 सामने कव्हर करायचे आहेत. पुन्हा एकदा पायात टाकलेला चेंडू, मात्र एसटी रक्षक विशाल कोलापटे याला काय चेंडू भेटला नाही. आता मात्र 6 चेंडू आणि समीकरण असेल टेपलं ते. सहा चेंडू आणि 25 धावांचं समीकरण असेल. गोलंदाजीला आलं सकाळचा हिरो अभी नरुटे, द मॅन फ्रॉम बारामती. हे नाही मला वाटतं शेवटचं षटक ज्याने टाकलं होतं, हाताळलं होतं. 6 चेंडूमध्ये 6 धावा मात्र डिफेंड केल्या होत्या, तो अभिनव रुटे आला गोलंदाजीला. आता मात्र मोठा फटका हवेमध्ये चेंडू आणि त्यानंतर मात्र खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. गडी बाद होऊ शकला असता जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि आत्ता मात्र 23 धावांचं समीकरण आहे, कारण 4 षटकार तरी मिनिमम ठोकावे लागतील आपल्या फलंदाजी दरम्यान. 5 चेंडू आणि समीकरण येऊन टेपला येते 23 धावांचं. अभिनव रुटे सकाळचा मॅजिक ऑफ द मुवमेंटचा हकदार, तोच बॉ गोलंदाजीला आलाय. एक अचूक टप्प्यावर चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा बॅट्समन शफल झाला, त्यानंतर मात्र स्टम्पवरती चेंडू त्याने टाकला. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. पुन्हा एकदा मला वाटतं आता मात्र आला चांगला षटकार. मॅच इज ऑन. मकरंद खरात देखील आपले इरादे स्पष्ट करतोय. धाव संख्या झालेली आहे ती षटकाराने 48 धावा. कुठलाही टार्गेट सेफ टार्गेट नाही, कारण 64 धावांचं आव्हान असताना मात्र देखील या संघाने देखील आपले इरादे स्पष्ट केले की आम्ही कुठेही शेवटच्या क्षणापर्यंत झुंजू. पनवेलकर संघाने मात्र सगळ्यांचे मन जिंकली. तसंच 3 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु बॅट टीलमध्ये पूर्ण मला वाटतं मिडल झाला नाही आणि त्यानंतर मात्र रनआउट झाला तो मकरंद खरात. कदाचित या चेंडूवरती चौकार लागला असता तर मॅचमध्ये चुरस निर्माण झाले असते, परंतु हार्ड लक पनवेलकर अजूनही 2 चेंडूमध्ये. आता मात्र 14 धावांचं आव्हान असेल. एखादा खराब चेंडू दे या संघाला संजीवनी देऊ शकतो, किंवा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलं तर नक्कीच मल्हार मार्तंड संघ हा विजय होऊ शकतो. चला 2 चेंडू आणि 14 धावा.
महेश करात मकरांचा भाऊ, तिसरा भाऊ मकरांचा। मकरन तुझे भाऊ तरी किती आहेत, तीन भाऊ झाले तुला। मकरन खरात चा तिसरा भाऊ, अच्छा 8 ते 10 जण भाऊ आहेत। चला एकाच घरामध्ये 8 ते 10 जण भाऊ आहेत, त्यांचीच टीम आहे, बरं आहे, बाहेरची टीम आणायची गरजच नाही काय। पनवेलकर इलेव्हन्सचा विचार केला तर ऑलमोस्ट सगळे एकाच घरातले खेळाडू आहेत, काही खेळाडू फक्त सोडले तर एक चांगला संघ बनवला आहे त्यांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, एक आगळा फटका मारायचा होता आणि आता मात्र सामना मल्हार मार्तंड ओझर ग्रुप या संघाने जिंकलेला आहे आणि मात्र थेट क्वालिफाय झालेले आहे संघ। चला पुढील होणार सामना लूजर वर्सेस लूजर, मल्हार प्रतिष्ठान निंबवडे विरुद्ध आणि मॅजिक ऑफ द मुमेंट नसेल तर नाही। चला ह्या मॅचचा सामनावीरचा किताब बाल होईल तो राहुल चोरे, ज्या ज्या बॅटीतून 11 चेंडूमध्ये 33 धावा आल्या, 4 षटकार ठोकला तोच राहुल झोरे या मॅचचा सामनावीरचा किताब घेऊन जाईल। राहुल झोरे तुमचा किताब घ्यायला या, सामनावीरचे हकदार आहात तुम्ही, कारण चांगली फलंदाजी केली होती